आनंदाचा धक्का वाटला की नानांचा वाढदिवस आहे. नानांना पहिले आपण शुभेच्छा देऊयात. नाना, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच काहीतरी उद्या तुम्ही कमाल करताल. मित्रांनो नमस्ते, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण निघालो मित्रांनो आता पेडगावला आणि आपल्याला वाटेमध्ये एक बैलजोडी आणि गाडी जाताना दिसली, जरा थांबले होते ते. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? मोहन सवडे. मोहन सवडे. गाव कुठलं दादा? आमचं गाव आहे जालन्यामध्ये. जालना जिल्हा आहे, तालुका जाफराबाद आहे, अकोला देवगाव आहे. अकोला देवगाव या भागामध्ये पहिल्यांदा आला आहे का? पहिले एक दोन वेळेस आलेले मित्रमंडळी. पहिल्या वेळेस आला, बैलजोडी इकडे आलेली तुमची पहिले. बरोबर. आणि इकडे येण्याचं काय आयोजन नक्की कशासाठी आलाय ते सांगा मला. सर की आता कसं आहे, तुमच्याकडे जास्त मानाचे मैदान असते. बर. मी थोडं वाव मिळतो बैलाला. वेडगाव हिंद केसरी मैदानासाठी आलाय का? किथून किती किलोमीटर आहे इथून गाव? आम्हाला 450 किलोमीटर. 450 किलोमीटर, एवढं लांब नाले. बघा मित्रांनो एवढं लांब नाले. कुठली कुठली बैलजोडी आणली दादा? एक आमचं एक रंगा आहे. हा. आणि एक गरुड आहे. गरुड आहे काय? रंगा गरुड आहे मित्रांनो. आणि अजून का? दोनच आहेत. अजून अजून मित्राची गाडी गेली समोर. समोर गेली. पुढे गेली का? किती वेळ झाला? 10-15 मिनिटं. बरं बरं. बघा मित्रांनो गाड्या यायला सुरुवात झालेली आहे पेडगावच्या मैदानासाठी. आपण आत्ता सध्या तुम्ही पाहू शकता हे ललगुंजचा परिसर आहे, ललगुंज गाव. आपण निघालो आहे आता, लॉट काढणार आहेत त्याच्यामुळं. आणि इथं हे दादा भेटले होते, जरा थांबले होते. आणि दादा आता मग इकडची मैदानं कशी वाटतात तुम्हाला पाहिल्यानंतर? नाही, इकडची मैदानं चांगलीच आहे सर. चांगलीच आहेत. आवड पण आहे मैदानाची. आता किती जण आला तुम्ही? चार जण आलेले आहेत मित्रांनो. सगळे मग खायचं प्यायचं खायचं वगैरे कसं काय? सोबत सोबत सगळं, म्हणजे सगळं सोबत. बरं बरं. गॅस शेगडी सगळं सोबत आणि मग करून खायचं. आता मध्ये कुठं थांबला होता का रेस्टला? म्हणजे निघताना तिथनं कसे टप्पे मुक्काम करत आला का कसं काय? नाही सर, डायरेक्ट चालू म्हणलं. चालतं सोय चालताना. किती वाजता निघाला होता? काल निघालो होतो. बरं. किती वाजता? नाही, 1-1.5 वाजता दुपारी. दुपारी. बरं बरं. आणि मध्ये आधी रेस्टला कुठं थांबला का? नाही, रात्री आम्ही इथं गेला होतो. काय नाव आहे त्याचं? मित्रांनो हे थांबले होते आरामासाठी आणि बरेच लांब ना आलेले. दादा तुम्हाला शुभेच्छा, मैदानात नक्की आपली भेट होईल. धन्यवाद. मित्रांनो आपण तसंच रस्त्याने जात असताना आपल्याला अशी पण भेटलेले. दादा तुमची गाडी कुठून आली दादा? जालन्यावरून. मित्रांनो ह्या दोन गाड्या बुधमध्ये थांबलेल्या दिसतात जालन्यावरून आलाय. कोणती कोणती बैल आणलेत तुम्ही? आम्ही सोन्या, विराट आणि रंगा आणि एक तीन आहे, चार आहे आमच्याकडे बैल. चार बैल आहेत. एक गरुड आहे. गरुड आहे काही. बरं. आज आता कसं काय, कधी निघाला होता तुम्ही? आम्ही काल रात्री दुपारी. काल 12 वाजता दुपारी. 12 वाजता दुपारी निघाला. मग मुक्कामाला कुठे थांबला? मुक्कामाला आम्ही ऋषी निंबागा सरकडे तीनच्या तिथे थांबलो होतो. आणि आता इथं काय करताय? इथं कुठं आहे सांगा प्रेक्षकांना. सर विठ्ठल ड्रायव्हर यांच्या घरी. बरं. काय बरं थांबलाय? सर्जा सुंदरला बघासाठी. मित्रांनो सर्जा आणि आपला सुंदर आहे हिंद केसरी. सर्जा आणि सुंदर रणजित सर निंबाळकर यांची जी प्रसिद्ध अशी बैलजोडी आहे ती पाहण्यासाठी सगळे थांबलेले आहेत तिथं. कसं वाटलं बघून? एकदम भारी वाटलं. भारी वाटलं का? काय इतक्या दिवस बघितलं होतं, प्रत्यक्षात बघण्याचा आज योग आला का? प्रत्यक्षात बघण्यासाठी झाला. बरं बरं. काय किती आल्यात तिकडनं गाड्या तुम्हाला? रस्त्याने किती गाड्या भेटल्या तिकडनं? आता 6-7 गाड्या आल्या आमच्या. बरं बरं. तुमच्या परिसरातल्या? अजूनपर्यंत मी येईन, उद्यापर्यंत. काय उद्यापर्यंत येतील. बघा मित्रांनो ह्यांच्या ह्या गाड्या आहेत, पलीकडच्या साईडला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि हे थांबलेले आहेत आता विठ्ठलनाची तिथं सर्जा आणि सुंदरला बघण्यासाठी. अजून कोण आले तुमच्याबरोबर? अजून आमच्याबरोबर आहे गाडी मागे. बरं बरं. येत आहे अजून काही गाड्या. बरं बरं. पेडगावच्या मैदाना संदर्भात काय सांगतील? पेडगावच्या मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान, त्यामुळे आम्ही एवढ्या लांबपर्यंत आलो. बरं बरं. मैदान बैल हिंद केसरी व्हा म्हणून अपेक्षा ठेवून आलेलं आहे. मित्रांनो आपण आता नानांच्या गोठेवाणी ब्लॅकी कडे चल गेली पुढे. दादा नमस्ते. नमस्ते. कुठून आलाय दादा? जालन्यावरून आलो. जालन्यावर. आणि कसं काय आता इथं बुध मध्ये थांबलाय कसं काय? नानाच्या भेटीला थांबलो आणि आज वाढदिवस होता, शुभेच्छा देण्यासाठी. बरं बरं. नानांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सगळ्या प्रेक्षकांकडून आणि माझ्याकडून आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रत्येक जो घटक बैलगाडी शर्यत क्षेत्राशी रिलेटेड आहे त्यांच्या सगळ्यांकडून आपले हिंद केसरी विठ्ठल नाना ड्रायव्हर
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाना आठवते का 2 वर्षापूर्वी आपण गोठ्यात एक बाईट घेतली होती तुमची? हो घेतली. वा वा. आणि मित्रांनो गेल्या वर्षीच घेतली होती. आता काय सांगाल तुम्ही, काय इथं पाहिल्यानंतर मी काय पाहिलं? वातावरण थोडं एकदम ठीक वाटतंय. ठीक वाटतंय. मैदान वगैरे व्यवस्थित होईल. आणि जरा दूरचा प्रवास झाला. बरोबर. कधी निघाला होता? काल सकाळी निघलो होतो आम्ही. आणि तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना. डॉक्टर बळीराम पाटील कोरडे. कोरडे. आणि गाव कोणतं? बोरखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. जाफराबाद तालुका, जिल्हा जालना. जालना. कोणती कोणती बैल आणली? सोन्या आणि विराट. घरचा साज आहे. घरचा साज पळवणार आहे. बरं बरं. मित्रांनो बघा किती लांबणं आलेत आणि इथं विठ्ठल नानांकडे थांबले होते. आणि विशेष म्हणजे आज नानांचा वाढदिवस आहे. आणि इथे दरवर्षी आम्ही काय योगायोग असेल मला गाड्या रस्त्यावरती थांबलेल्या दिसल्या, म्हणलं चला भेटूया. आणि इथं आल्यानंतर अचानक आनंदाचा धक्का वाचला की नानांचा वाढदिवस आहे. नानांना पहिले आपण शुभेच्छा देऊयात. नाना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच काहीतरी उद्या तुम्ही कमाल करताल. आता तुम्ही पाहिले का सरजा आणि सुंदरला? हो बघितलं. कसं वाटलं बघून? मस्त वाटलं एकदम. ह्या भागात पहिल्यांदाच आलाय तुम्ही का कसं? ह्या भागात पहिल्यांदाच आलो. बरं बरं. की इतक्या दिवस कसं बघायचं तुम्ही शर्यत? तिकडेच युट्यूबला वगैरे बघायचो चॅनलला. बरं बरं. आणि त्यानंतर युट्यूबला पाहिल्यानंतर कधी इच्छा झाली की बाबा इकडे यावं खेळावं? हा आता म्हणजे डायरेक्ट आपलं पुसेगावचं मैदान आहे. देखील मैदान म्हणलं ह्याच मैदानला जाऊ आता. बरं बरं. ह्याच मैदानला जाऊ. अजून कोण कोण आले तुमच्या बरोबर? सोबत सहकारी मित्र आहे आमचे. बरं बरं. कुठले? अंकुश मोरे बोरखेडा. बरं. यांचं? प्रभाकर कड पिंपळगाव. मंगेश कोरडे बोरखेडा. बरोबर. किती गाड्या आल्या तिकडनं तुमच्या भागात? 2 गाड्या आल्या आमच्या सध्या. सध्या 2 गाड्या आल्या. बाकी मित्र मैदान मध्ये. बरं बरं. मैदानामध्ये. बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाना तुमचा वाढदिवस आहे, आज काय सांगाल? काय ना, चांगला आहे. चांगलं आहे. मस्त असा सर्जाचा गोठा तुम्ही आता केलाय बघा. सगळीकडे ट्रॉफी आहे, ती सुंदर दिसतंय बघा. आज सगळ्यात पहिला कुणाचा फोन आला शुभेच्छांचा? सगळ्यात पहिल्यांदा कुणाचा फोन आला? सरांचा. किती वाजता आलता? सरांचा लवकर आलं, 5 वाजता. 5 वाजता. बरं. नाना काय वर्षभरामध्ये काय काय बदल अनुभवले तुम्ही? काय काय कसं काय बदल? काय भरपूर बदल झाले. भरपूर बदल झाले. भरपूर. कसं गेलं वर्ष? वर्ष चांगलं गेलं. वर्ष मागच्या वर्षी आपण गोठ्यात बसून मुलाखत घेतली होती. आज हा असा भव्य दिव्य गोठा झालाय, कसं वाटतं? आनंद आहे. चांगला आहे. गोठा चांगला आहे. बैल व्यवस्थित चांगली होती. आणि अजून सरांच्या विषयी काय सांगतात? सरांच्या विषयी काय सांगायला एवढं कमीच आहे. कसं आहे ते माणूस आपल्याला देव माणूसच भेटलाला आहे. ते जीवन आप्पाचा परत लगेच फोन आलता. त्यानंतर जीवन आप्पा देडगे. भरपूर जणांचे फोन आले. तसे पहिले कसे करण्यात आले? पहिले सरांनीच केले. सरांनी केले. पहिले केले. नाना मागच्या वर्षी परिस्थिती, मागच्या वर्षी आणि आजची परिस्थिती, किती वर्षभरामध्ये किती बदल होत जातेच. वर्षानुवर्ष बदल होत जातेच. त्या बदलाला तुम्ही करताय का सगळं? ऐकी चालत त्याला काय. नाना इतर वेळी तुम्हाला तर आपल्या आजूबाजूचं परिसरातली बैलगाडी मालक भेटायला यायचे. आज तुम्हाला जळगाव, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड या भागातनं बैलगाडी मालक खास सरजाचा गोठा बघायला येतात, सरांची बैल बघायला येतात, तुमची दावण बघायला येतात. कसं वाटतं? आनंद वाटतो. हौसेने येते ते माणसं बघाय. काय काय जण म्हणते ती असं जसं बैल बघू, आपलं तसं काय नसतं. आम्ही सगळ्याला सांगतो बिंदास बैल बघा काय नाही. फोटो काढा. बिंदास फोटो काढा. काय करा फक्त सरजे इस्मेल धरून देत नाही, सुंदरला धरून काढा म्हणतो. आणि आधी सगळी बघा मित्रांनो एवढ्या लांबनं आलेली आहेत, एवढा प्रवास करून पण वाटेत बुधगाव आहे, तिथं थांबलेली आहेत ही सगळी. आणि कसं आहे एवढ्या लांबनं हौसेने येते, त्यांना हवस असते, फॅन असते, म्हणून सिटी येते ती फोटो काढा. म्हणून मी कोणालाच कधी काय म्हणणार, काढा बिंदास म्हणतो. काढा बिंदास म्हणतो. आणि नाना एक जाता जाता तुम्हाला एक वाढदिवसा दिवशी एकच प्रश्न विचारतो, जरा थोडासा मला पण वाटला राहून वाटावं विचारावं म्हटलं. तर आपल्या सप्त हिंद केसरी बकासुरला मिस करता का? हो कर. बैला बैला ते दिवस आहे बैल, त्या बैलाशी काहीच नाही, कमी नाहीच का आपल्या. काय वाटतंय काय? नाही काय बैला त्याच म्हणजे आपण त्या बैला कधीच नाही विसरू शकत. मागची माणसं विसरणं पण बैला नाही विसरणं. बरं बरं. का होणार नाही ना बैलानं काय केलं आपलं? बैलानं आपलं चांगलं केलं त्यामुळं बैलाला कधीच विसरू शकत नाही. खूप मिस करता ना. अड्ड्यात कधी बघता का नाही जाऊन? अड्ड्यात जात लांबनं बघून येतो मी बैला. तर आता आम्हाला सरजा सुंदरची भेट घालून द्या. सरजा बघा. हा या सरजा. सरजा इकडं सुंदर आहे. नाना आज कसं काय नियोजन?
आज काय नियोजन व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. ह्याच मित्रांना गोठ्यात मागच्या वर्षी आपण मुलाखत घेतली तिथं बसून, त्यावेळेस पण पेडगावच्या आदल्या दिवशीचे मैदानाचे अपडेट गेला आलो होतो. आज लॉट निघणार, आता थोड्या वेळाने लॉट आपल्याला बघायला मिळतील. नाना दादा, एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, तुमची इच्छा काय आहे की आपला हिंद केसरी सर्जा आणि सप्त हिंद केसरी बकासूरची गाडी पळावी का? पळणार गाडी, पळेल गाडी, पळावी सगळ्याची इच्छा आहे. फॅनची बी इच्छा आहे गाडी पळावी. पळावी ना, तुमची पण मनापासून काय इच्छा आहे? आहे पळावी इच्छा आहे. बघा मित्रांनो, त्यांची पण इच्छा आहे मनापासून, लवकरच ही गाडी दिसावी एकत्र, ही दोन्ही बैल एकत्र यावेत, म्हणजे फॅन्स सगळे खुश होतील आणि सगळीकडं चांगला असा आनंदी वातावरण होईल. चला नाना, शुभेच्छा, पुढे जायचं पेडगावला. धन्यवाद. धन्यवाद.